भारताने न्यूझीलंड विरुद्ध मालिका गमावली आणि चौथ्या सामन्यात भारत पराभूत झालेला आहे। आपण बघतोय गेले कित्येक दिवस भारत पराभवाचा सामना करताय आणि अनेक आत्ताची मॅच होती न्यूझीलंड विरुद्धची ती देखील गमावली आणि एकूणच सीरीज देखील गमावलेली आहे। आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून। मेघा, आपण बघतोय की अनेक दिवस झाले, गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की भारताला यश मिळत नाही, अपयशाचीच मालिका सुरू आहे। आत्ता देखील ही जी परदेशातली जी मॅच होती ती गमावलेली आहे, सिरीजही गमावलेली आहे, काय सांगशील? मधुरा, टीम इंडियाच्या पराभवाची मालिका कायम आहे। टीम इंडियाच्या जे बॉलर्स आहेत त्यांची जी खराब कामगिरी आहे त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही आणि त्याचमुळे टीम इंडियाने चौथी वनडे देखील गमावलेली आहे न्यूझीलंडच्या बॅट्समन समोर। खास करून रॉस टेलर, विलियमसन आणि वॅन्डन मॅक्युलम या तिघांच्या तडाखेबंद बॅटिंग समोर टीम इंडियाच्या बॉलर्सचं काहीही एक चाललं नाही आणि त्याचमुळे टीम इंडियाला ही वनडे आणि ह्या वनडे बरोबर सिरीजही गमवावी लागलेली आहे। खरं तर आजच्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समननी चांगली कामगिरी केलेली होती आणि त्याचमुळे टीम इंडियाने टीम समोर 279 रन्स टार्गेट ठेवलं होतं। मात्र ह्या टार्गेट गाठण्यात न्यूझीलंडचे जे बॅट्समन आहेत त्यांनी हे सहज टार्गेट पार केलेलं आहे। न्यूझीलंडच्या बॅट्समनला रोखण्यामध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सना पुन्हा एकदा अपयश आलं आणि त्याचमुळे टीम इंडियाने ही मॅच आणि ही सिरीजही गमावलेली आहे। नक्कीच मेघा, आपल्या बॉलर्सला कुठेतरी अपयश आलेलं आहे। त्याचबरोबर गेल्या वनडे मध्ये असं वाटलं होतं की आपण हे टार्गेट त्यांचं सहज पूर्ण करू, मात्र ती मॅच ड्रॉ झाली होती आणि आजच्या ह्या मॅच कडून खूप आशा होत्या की कुठेतरी आपण ही मॅच जिंकू शकतो। मात्र आजची ही मॅचही आपण गमावून बसलेलो आहे आणि एकूणच सिरीज गमावून बसलेलो आहे। नेमकं पराभवाचं काय कारण आहे? मधुरा, तिथल्या वातावरणाशी, तिथल्या खेळपट्ट्यांशी आणि तिथल्या उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांशी आणि त्या वातावरणामध्ये जुळवून घेण्यात सर्वात प्रथम टीम इंडियाच्या खेळाडूंना अपयश आलेलं आहे आणि त्याचबरोबर टीम न्यूझीलंडचे जे बॅट्समन आहेत त्यांचा मुकाबला करण्यातही टीम इंडियाचे जे फास्ट बॉलर्स आहेत त्यांना अपयश आलेलं आहे। टीम इंडियाची बॉलिंग ही सर्वात आपली कमकुवत बाजू आहे आणि ती पुन्हा उघड होत आहे। टीम इंडियाच्या बॅट्समनने तिसऱ्या आणि चौथ्या वनडेमध्ये बऱ्यापैकी कामगिरी केलेली होती, मात्र बॉलर्सला अद्यापपर्यंत सूर गवसलेला नाहीये। धोनीने बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये बदलही करून बघितला, मात्र तरीही टीम इंडियाच्या बॉलर्सला आपल्या पाहिजे तेवढ्या चांगली कामगिरी करता आली नाही किंवा त्यांच्या मर्यादा आहेत त्या पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या। आजच्या वनडेबाबत बोलायचं झालं तर केवळ मोहम्मद शमी आणि वरुण एरॉन या दोघांनाच विकेट मिळालेले आहेत, बाकी सर्व बॉलर्स आहेत ते फ्लॉप ठरलेले आहेत। आपला आर अश्विन असू दे किंवा भुवनेश्वर कुमार असू दे, त्यांनाही आजच्या वनडेमध्ये विकेट्स मिळाली नाही आणि त्याचमुळे टीम इंडियाने ही सिरीजही गमावलेली आहे। मधुरा, धन्यवाद मेघा या संपूर्ण माहितीबद्दल। एकूणच बॉलर्सची कामगिरी कुठेतरी कमी पडली आणि त्यामुळेच आपला पराभव झाला आहे, टीम इंडियाचा पराभव झाला आहे असं बोललं जात आहे। टीम इंडियाच्या बॅट्समनच्या कामगिरीवर आपण एक नजर टाकूया, कशी झाली त्यांची एकूणच कामगिरी। रोहित शर्माने 79 रन्स दिलेले आहे, केले ते 94 बॉल्समध्ये, 6 4s तर 4 6s मारलेले आहेत। तर महेंद्रसिंग धोनी ह्याने 79 रन्स केलेले आहेत, 73 बॉल्समध्ये नाबाद त्याची खेळी राहिली, त्याचबरोबर 6 4s समावेश, त्याचबरोबर 3 6s समावेश होता त्याच्या ह्या बॅटिंगमध्ये। त्याचबरोबर रवींद्र जाडेजा ह्याने नाबाद 62 रन्सची खेळी केली, 54 बॉल्समध्ये, त्याच्यात 8 4s समावेश होता तर 2 6s समावेश होता। अंबाती रायडूने 37 रन्स केल्या, 58 बॉल्समध्ये, 3 4s तर 2 6s लगावल्या। अजिंक्य रहाणेने 3 रन्स केले, 8 बॉल्समध्ये, त्याने कुठल्याही बाकी 4s किंवा 6s मारलेल्या नाहीयेत। तर विराट कोहलीने केवळ 10 बॉल्समध्ये 2 रन्स केले। झी 24 तास एक पाऊल पुढे।